बुलढाण्यामध्ये जाऊया. बुलढाण्यामधून देखील एक धक्कादायक बातमी समोर येते. बुलढाण्याच्या जळगाव जामोद मधील संतापजनक घटना आता समोर आलेली आहे. खासगी शिकवणीमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जामोद पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक देखील केलेली आहे. पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला काल संध्याकाळी प्राप्त झाली होती. पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून नमूद खासगी शिक्षकास अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.